नंतर इथे भाजी बाजारावर कारवाई केलेली आहे. त्याचप्रमाणे एडीसीसी बँकेमध्ये साधारणपणे 200 लोकांची गर्दी जमलेली होती आणि कुठल्याही प्रकारे सामाजिक अंतराचं पालन केलं गेलेलं नव्हतं, त्यामुळे सदर बँकेला 25,000 रुपयाचा दंड आपत्ती व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महावीर दुकान होतं जे पूर्वी आपण कापड दुकान म्हणून सील केलेलं होतं प्रशासनाने, आज त्या ठिकाणी किराणा विक्री करताना मला दिसलं, त्यामुळे मी आतमध्ये जाऊन मला साडी मिळेल का असा प्रश्न त्याला विचारल्यावर त्यांनी हो असं उत्तर दिलं. त्यांनी मला ओळखलं नाही आणि त्यामुळे लक्षात आलं की तो कापड दुकानामध्ये किराणा विकतोय आणि त्याचं मूळ कापड दुकान तसंच आहे, त्यामुळे त्या दुकानदाराला 10,000 रुपये दंड आणि करोना कालावधी संपेपर्यंत त्याचं दुकान जे आहे ते आपण सील केलेलं आहे. जर भविष्यात त्याने पुन्हा हे दुकान उघडलं तर मात्र महावीर दुकानाच्या मालकावरती आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत, याची पण जाणीव सर्वांना मी करून देत आहे. अशा प्रकारे चुकीच्या गोष्टीचा वापर करायचा, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली साड्या विकायच्या आणि लोकांची फसवणूक ही जीवाशी फसवणूक आहे, कारण काही महिला त्या ठिकाणी अशा साड्या घ्यायला गेल्या तर विनाकारण करोनाचा संसर्ग घेऊन त्या घरी जातील. सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त जीव वाचवणं महत्वाचं आहे, कुठल्याही प्रकारची अनावश्यक खरेदी महत्वाची नाही. अत्यावश्यक खरेदीवर सुद्धा आपण बंधनं आणतो आहोत की जी फक्त दवाखान्याशी रिलेटेड गोष्ट आहे, मेडिकलची रिलेटेड गोष्ट आहे, एवढ्या गोष्टी सोडून बाकीच्या सर्व गोष्टी बंद करा असं मी पारनेर तालुक्यात आवाहन केलेलं आहे आणि जनतेनंच उत्स्फूर्तपणे 5 दिवस पारनेर तालुका बंद ठेवावा असं देखील आवाहन मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे अनावश्यक वस्तू विक्रेत्यांवर आपण कारवाई करत आहोत. जे अत्यावश्यक सेवेचा कालावधी आहे हा केवळ गोरगरिबांना अगदी अन्नपाने वाचून ते वंचित राहू नये एवढ्या उद्देशाने केलेला आहे, पण त्याचा गैरवापर सर्रासपणे जे करतील यांच्यावर फौजदारी कारवाई करावी लागेल हा इशारा मी या ठिकाणी देत आहे. आणि पारनेर तालुका 5 दिवसासाठी बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे एक खुलासा या ठिकाणी करते की काही कंपनीवाल्यांनी फोन केले की कंपन्या बंद आहेत का, MIDC मध्ये कोणतीही कंपनी बंद करण्यात आलेली नाही, मात्र कंपनीमधले जे कामगार आहेत यांची राहण्याची व्यवस्था कंपनी मालकांनी त्यांच्या आवारात करायची आहे. जर त्यांना हे शक्य नसेल तर 10% लोक बाहेरून अपडाऊन करू शकतात. मग हे 10% लोक कोण असणार आहेत यांची यादी कंपनी मालकांनी आपल्याकडे द्यायची आहे आणि त्याप्रमाणे आपण ते लोक सोडू. जोपर्यंत कंपनी मालक अशा प्रकारची यादी आपल्याला देत नाही तोपर्यंत कंपनीत कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण सोडू शकत नाही. ही कंपनी मालकांनी नोंद घ्यावी, मात्र आपण कंपनी बंद ठेवा असा आदेश कोठेही दिलेला नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.